कोल्हापूरच्या सृजनशील मातीमध्ये जन्मलेल्या अनेक कलाकारांनी कलेच्या प्रांतात आपला स्वतंत्र ठसा त्या काळी अशक्यप्राय वाटणारे अनेक प्रयोग सहज घडवून कलेच्या क्षेत्रात नवनवीन मापदंड निर्माण करणाऱ्या अवलियांपैकी एक म्हणजे दत्ता धर्माधिकारी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये नवा अध्याय लिहिणाऱ्या आणि एकच चित्रपट एकाच वेळी तीन भाषेत प्रदर्शित करणारे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिले निर्माता दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी यांच्या कला प्रवासावर बी न्यूजचं विशेष वृत्त कोल्हापुरात जन्मलेले आणि कलेच्या क्षेत्रात आभाळ एवढं कर्तृत्व गाजवलेले निर्माता दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी यांचा आज जन्मदिन दोन डिसेंबर एकोणीसशे तेरा रोजी कोल्हापुरात जन्मलेल्या दत्ताजींचं शिक्षण कोल्हापुरातच झालं त्याचवेळी पाध्यबुआकडं त्यांनी शास्त्रोक्त गायनाच्या शिक्षणाचे धडेही गिरवले पण त्यांचे वडील जगन्नाथराव अचानक वारल्यामुळं शिक्षण अर्धवट सोडून ते पुण्यात गेले आणि प्रभात स्टुडिओत त्यांनी टाइम किपरची नोकरी स्वीकारली मात्र ते दिग्दर्शनाची संधी शोधत होते सुरुवातीला ते व्ही शांताराम आणि दामले फतेलाल यांचे सहाय्यक दिग्दर्शक झाले त्यानंतर एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये त्यांनी माया बाजार हा चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेत स्वतंत्रपणे दिग्दर्शित केला या चित्रपटानं मिळवलेल्या यशानं दत्ता धर्माधिकारी दिग्दर्शक म्हणून उदयास आले त्यानंतर सुलोचना बेबी शकुंतला उषा किरण राजा गोसावी शरद तळवळकर सूर्यकांत चंद्रकांत राजा परांजपे राजा नेने जयश्री गडकर रेखा चित्र अशा अनेक कलावंतांनी दत्ताजींच्या दिग्दर्शनाखाली विविध भूमिका साकारल्या मराठीबरोबरच हिंदीतले कलाकार मोतीलाल सोहराब मोदी नलिनी जयवंत गीता बाली निरूपा रॉय मीना कुमारी यांनीही त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम केलं होतं बाळा जोजोरे जो स्त्रीजन्मा तुझी कहाणी भाग्यवान चिमणी पाखरं धागा सुखाचा अबोली सावधान सुहागन या चित्रपटांबरोबरच अखेर जमलं आलिया भोगासी लग्नाला जातो मी असे विनोदी चित्रपट काढून त्यांनी लोकांना खळखळून हसवलंही था त्याचप्रमाणे थाम लक्ष्मी कुंकू लावते विठू माझा लेकुरवाळा सतीचं वाण सतीची पुण्याई सुदर्शन चक्र भक्त पुंडलिक यांसारखे धार्मिक आणि पौराणिक चित्रपट तितक्याच समर्थपणे त्यांनी दिग्दर्शित केले भाग्यवान दीप जलता रहे मुझे सिने से लगालो दौलत का नशा या हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं त्यांचा महात्मा हा चित्रपट पु ल देशपांडे यांच्या भाग्यवान नाटकावर आधारित होता आणि तो मराठी हिंदी इंग्रजी या तीन भाषांमध्ये एकाच वेळी निर्माण करणारे दत्ताजी हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातले पहिले निर्माता दिग्दर्शक होते एक चित्रपट पूर्ण झाल्यावर दुसरा चित्रपट सुरू होण्यापूर्वीच्या काळात आपल्या कर्मचाऱ्यांना नियमित पगार देणारे ते एकमेव दिग्दर्शक होते असा हा कोल्हापूरचा सुपुत्र तीस डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजी काळाच्या पडद्यात गेला नव्या पिढीला दत्ता धर्माधिकारी हे नाव कदाचित माहीत नसेल पण कलेच्या क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेले मानदंड मोठे आहेत बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लाणी